नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त थंडीचे दिवस चालू झालेले आहेत. आपण यामध्ये तिळाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत. तीळ व गुळापासून मस्त असे पौष्टिक लाडू तुम्ही अगदी 10 मिनिटांमध्ये बिना पाकाचे बनवू शकता. चला तर रेसिपी पाहूयात. येथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये 1 वाटीभर तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ आहेत. हे तीळ छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिट या तिळाला छान परतून घ्यायचं आहे. तीळ तडतडण्याचा आवाज येईल तसा आवाज आल्यानंतर आपल्याला हे तीळ साईडला काढायचे आहेत. तोवर याला छान सतत हलवत राहायचं आहे. कारण तुम्ही असंच ठेवलं तर एका साईडने तिळाचा रंग पूर्णतः बदलू शकतो व ते करपू शकतात. त्यामुळे सतत याला असं हलवत राहा. येथे पांढरे तीळ वापरलेले आहेत. बाजारात सहजरित्या उपलब्ध असतात. आपल्याला प्रमाण घेताना एकाच वाटीने घ्यायचे आहे. ज्या वाटीने तीळ घेतलेले आहेत त्याच वाटीने आपण पुढचे जिन्नस घेणार आहे. गॅस तापल्यानंतर तीळ भाजताना मध्यम गॅस ठेवायचा व भाजून घ्यायचं. पूर्णतः मोठाच गॅस ठेवला तर लगेच हे करपू शकतात. लगेच याचा कलर बदलतो. थोड्या वेळानंतर पाहू शकता कलर चेंज झालेला आहे. याला मी काढून साईडला घेतलेला आहे. व याच कढईमध्ये आता 1/2 वाटीभर शेंगदाणे घ्यायचे आहेत. व यालाही छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही सेम प्रमाणही वापरू शकता. तरीही तिळाचं प्रमाण 1 वाटी वापरा व 1/2 वाटी शेंगदाणे वापरा. शेंगदाण्यांनाही छान भाजून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाजायचं की याची वरची जी टलपर असतात ही सहज निघतील. यालाही सतत हलवत राहा व मस्त असं भाजून घ्या. इथे शेंगदाणेही बऱ्यापैकी भाजलेले आहेत आणि 1-2 मिनिट भाजून घ्यायचं आहे. आता हे साईडला काढून घेऊयात. या शेंगदाण्यांना गार झाल्यावर पूर्णतः चोळायचं आहे. याच्यावरचं जे फोलपाट आहे ते येथे काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर येथे खिसलेला गूळ घेतलेला आहे. तोही 1/2 वाटी घेतलेला आहे. कारण शेंगदाणे बारीक करून त्याचबरोबर तीळ हे 1/2 वाटीभर तयार होतं. त्यामुळे तेवढ्याच प्रमाणात मी गूळ वापरलेलं आहे. येथे तीळ जाडसर वाटून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे व एका सेपरेट भांड्यामध्ये काढायचं आहे. सर्व तीळ येथे वाटून घेतलेले आहेत. व आता आपण शेंगदाणेही यामध्ये वाटून घेणार आहे. शेंगदाणेही वाटताना जाडसर वाटायचे आहेत. तुम्ही आणखी मोठेही ठेवू शकता. हे तिळाचे आपण जे काढलेलं आहे मिक्सचर त्याचमध्ये शेंगदाणे घालायचे आहेत. यामध्ये आता वेलची व जायफळ पूड घातलेले आहे. साखरेमध्ये बारीक करून घातलेले आहे. 1 चमचाभर आहे सगळं ते मिक्सचर. आता याला मिक्स करून घेऊयात. हातानेच याला मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं. छान असं मिक्स झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तीळ व शेंगदाणे बारीक केलेले आहे यातील वाटण थोडं घ्यायचं आहे व त्याच प्रमाणात थोडा गूळ घ्यायचा आहे. हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. येथे पाहू शकता. आता हे आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढणार आहे. राहिलेलं जे आपलं तीळ व शेंगदाणे आहेत ते व गूळ ही सर्व मिक्स करून वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तीळ गूळ व शेंगदाणे वाटून घेतलेलं आहे एकत्र. यामध्ये 1 चमचाभर तूप घालायचं आहे. याच्यामुळे याला छान बाइंडिंग येईल. आता याला नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकत्र मिक्स करून घ्या. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण याचे लाडू वळणार आहे. जसे आपण इतर लाडू वळतो त्याच पद्धतीने याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. एकदम सहज पद्धतीने हे लाडू वळले जातात. काहीच अडचण येत नाही. जर बनत नसतील तर थोडंसं तूप घ्यायचं आहे.
इथे बघू शकता तिळगुळ व शेंगदाण्याचे लाडू आपले तयार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने झटपटे लाडू बनतात. पाक करायचीही गरज नाही, पाक बिघडेल अशीही भीती नाही व एकदम पौष्टिक असे हिवाळ्यात खाण्यासाठी हे लाडू तयार आहेत. गुळामध्ये व तिळामध्ये उष्णता असते त्यामुळे हे लाडू प्रामुख्याने हिवाळ्यामध्ये बनवले जातात. तुम्ही संक्रांतीलाही हे लाडू बनवू शकता, संक्रांतीला तुम्ही हे लाडू वाटू शकता. कशी वाटली ही साधी सोपी तिळगुळ व शेंगदाण्याच्या लाडवाची रेसिपी सांगायला विसरू नका व अशाच नवनवीन रेसिपीजसाठी सुप्रियाज किचनला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक बटनवर क्लिक करा व तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. परत भेटू मस्त अशा नवीन रेसिपीसोबत.